नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती. मित्रांनो, या अगोदरचे व्हिडिओ आपण बघितले त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. सरकारकडून मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अगोदर आपण पाहतो की पैसेसुद्धा जमा झालेले आहेत. आता अंगणवाडी सेविकांची दिवाळीसुद्धा गोळ करायची आहे सरकारला, त्यामुळे आपण बघतो की अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोळ होणार अशा प्रकारची बातमी जी आहे ती पुढारी वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. ती सविस्तर बातमी काय आहे आणि आपल्याला काय मिळणार आहे सर्व अंगणवाडी सेविकांना ते आपण आता बघूया. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती स्तरावरील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यासाठी 1,44,52,000 निधी जो आहे तो वर्ग केलेला आहे. आपण इथे बघू शकता की अशा प्रकारचा जो निधी आहे तो इथे जमा करण्यासाठी सरकारने सांगितलेला आहे. अंगणवाडी आणि सेविका आणि मदतनीस जे आहे त्यांची दिवाळी कशी गोळ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 7,226 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने दीपावलीसाठी प्रत्येक कर्मचारी यांना 2,000 रुपयाप्रमाणे इथे दिलेलं आहे. बघा, ₹2,000 भाऊबीज देण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर भाऊबीजेची जी रक्कम आहे ती वर्ग करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना देखील देण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने दिलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमच्या जिल्हा परिषदेचं काय, तर 100% आपल्याही जिल्हा परिषदेकडून म्हणजेच महिला व बालकल्याण विभागाकडून पैसे जमा करण्यासंदर्भात तशा प्रकारच्या सूचना दिल्या असतील. सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण बघतो की 3,901 अंगणवाडी सेविका आणि 3,325 अंगणवाडी मदतनीस आहेत. असे एकूण 7,226 अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. तर या सर्वांच्या खात्यावर आपण म्हणू की 2,000 रुपये दिवाळी बोनस म्हणा हे जमा होणार आहे. त्या प्रत्येक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 2,000 रुपयाप्रमाणे भाऊबीज देण्यात येणार आहे. आता ही रक्कम कधी जमा होणार आहे हे सुद्धा आपण बघूया. तर रक्कम जमा होणार है ना, तर सोमवारपासून म्हणजेच आजपासून दिवाळीला सुरुवात झालेली आहे. त्यापूर्वीच भाऊबीजेची जी रक्कम आहे ती जमा करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने तालुका स्तरावर निधी वर्गसुद्धा केलेला आहे. म्हणजे हा निधी महिलांच्या कर्मचारी महिला ज्या आहेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी तशा प्रकारे सूचना देण्यात आलेल्या आहेत. सोमवारपासून म्हणजेच आजपासून येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये भाऊबीजेची जी रक्कम आहे ती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमासुद्धा होणार आहे. आता कोणाकोणाला रक्कम मिळालीही असेल तर तशा प्रकारे तुम्ही कमेंट करू शकता की आम्हाला जे दिवाळी आहे त्याचं बोनस मिळालेलं आहे. ज्या ज्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस असतील त्यांना दिवाळी बोनस भेटलं का, अशा प्रकारे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे. जर भेटलं असेल तर हो म्हणा, नसेल भेटलं तर नाही म्हणा. तर बघा, अशा प्रकारची ही बातमी होती. ही बातमी सर्वच जिल्हा परिषदेंसाठी असणार, कारण एकच जिल्हा परिषदेला फक्त पैसे वितरित होणार नाही आहेत, तर सर्वच महाराष्ट्रामधील जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस जे आहेत त्यांना 2,000 रुपये 100% मिळणार अशा प्रकारची खात्री इथे आहे. कारण सर्वांना खुश ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तर अशा प्रकारची बातमी होती. ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज नक्की शेअर करा आणि हो, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला जी घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा, म्हणजे अंगणवाडी सेविकांबद्दलची माहिती असेल, शासनाच्या योजना असतील, या आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचं मी काम करेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.